नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अतुल पडवळे आपलं स्वागत करतो। यावर्षी आपण इयत्ता 10वीत आहात आणि 10वीतही आज मी आपल्या समोर एक कृती आराखडा घेऊन आलेला आहे। तो म्हणजे इयत्ता 10वीतील इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचा। विद्यार्थी मित्रांनो, फार महत्त्वाचं आहे। तुमचा 10वीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा 10वीचा अभ्यास करत असताना आपण कोणत्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, मग अभ्यास केल्यानंतर जे आपलं मूल्यमापन होणार आहे ते मूल्यमापन आपलं परीक्षेच्या माध्यमातून होते। जरीही आपण वर्षभर अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर वर्षभराचा अभ्यास केल्यानंतर आपण शेवटी परीक्षा देतो आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला स्वतःला सिद्ध करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी SSC बोर्डाने जो कृती आराखडा दिलेला आहे तर सविस्तर विद्यार्थी मित्रांनो हा आराखडा आपल्याला इथे समजावून घ्यायचा आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, जर का आपण परीक्षेच्या आधी जर का आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे हे जर आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घेतला किंवा त्या पद्धतीला जर का आपल्याला माहित असेल की आपला पेपर जो आहे हा पेपर परीक्षेत कोणत्या पद्धतीने आपल्याला विचारला जाणार आहे, आपली कृतीपत्रिका कशी असेल, याचं संपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांनो आपल्याला परीक्षेला जाण्याच्या पूर्वी असणं फार गरजेचं आहे। त्याशिवाय आपण परीक्षेला सामोरे जाऊ नये। कारण जेव्हा आपण एवढा सारा अभ्यास करतो, एवढं आपण श्रम घेतो आणि त्या श्रमाला जर यशाची फुलं जर चाखायची असतील किंवा फुलं जर उदयायची असतील तर त्यासाठी आपल्याला हा कृती आराखडा फार महत्वाचा आहे। तो जर का तुम्हाला समजला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यासही सोपा होईल आणि निश्चितच हमखास तुम्हाला परीक्षेत मार्क्स सुद्धा चांगले मिळतील। कारण जर कृती आराखडा आपल्याला समजला तर आपण त्या पद्धतीने अभ्यास करू, त्या पद्धतीने आपण आपल्या परीक्षेची तयारी करू। म्हणून जो आपल्या महाराष्ट्र शासनाच्या बोर्डाने SSC बोर्ड जो आहे त्या बोर्डाने जो कृती आराखड्याचा एक पॅटर्न ठरवून दिलेला आहे त्याचा सविस्तर अभ्यास आपण इथे करणार आहोत। तो पॅटर्न आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आज समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पाहिलं तर मूल्यमापनाची जर योजना आपण पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल तुमचा जो विषय आहे हा म्हणजे इतिहास आणि राज्यशास्त्र, यासाठी लेखी परीक्षा तुमची जी बोर्डात होणार आहे ती 40 मार्काची लेखी परीक्षा होणार आहे। राहिलेलं अंतर्गत मूल्यमापन जे आहे ते अंतर्गत मूल्यमापन हे 10 मार्काचं असेल आणि अंतर्गत मूल्यमापनामध्ये सुद्धा दोन भाग पडलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक आहे गृहपाठ ज्याला 5 मार्क आहे आणि दुसरा तुम्हाला दिसतो तो म्हणजे चाचणी त्याला 5 मार्क आहे। असे 40, 5 आणि 5, 10 असे तुमचे 50 मार्क होतील इतिहास आणि राज्यशास्त्राचे। असे जर तुमचे भूगोलाचे सुद्धा त्याच पद्धतीने असेल आणि असं मिळून हे एक सामाजिक शास्त्र ज्याला म्हणतो ते सामाजिक शास्त्राचा पेपर आपला 100 मार्काचा होत असतो। आणि आज विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो आराखडा शिकायचा आहे हा इतिहास आणि राज्यशास्त्राचा शिकायचा आहे। आता यामध्ये तुमच्या लक्षात आलं की लेखी परीक्षा जी आहे ती 40 गुणांची आहे आणि लेखी जे प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये सुद्धा 28 मार्क ही इतिहासावर असेल आणि 12 मार्क हे राज्यशास्त्रावर असेल। त्याचा सविस्तर अभ्यास आपण पुढे करणार आहोत, ते आपण समजावून पुढे घेणार आहोत। मग दुसरा आहे अंतर्गत मूल्यमापन। अंतर्गत मूल्यमापनासाठी सुद्धा गृहपाठासाठी 10 मार्क 5 मार्क आहे। विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाच्या नियमाप्रमाणे प्रथम सत्रामध्ये एक गृहपाठ द्यायचे आहे ज्याला 5 मार्काचा गृहपाठ द्यायचा आहे त्याला 5 मार्क असेल आणि दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा 5 मार्काचा गृहपाठ असेल। म्हणजे असे झाले 10 मार्क, 10 पैकी आपला त्याचं परिवर्तन करायचं आहे 5 मार्कात, असे ते 5 मार्क गृहपाठाचे। तसंच ते चाचणीचं सुद्धा आहे, ही चाचणी आपल्याला MCQ जसा असतो त्या पद्धतीने आपल्याला ती चाचणी घ्यायची आहे 10 गुणाची आणि 10 गुणाची चाचणी घेतल्यानंतर आपल्याला त्याचे 10 गुणात मिळणारे मार्काचं परिवर्तन आपल्याला 5 गुणात करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हे 5 आणि 5, 10 मार्क अंतर्गत मूल्यमापनाचे असेल। या पद्धतीनं आपला जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण 50 मार्काचा झालेला आपल्याला दिसतो। फार सोपा पॅटर्न आहे सर, विद्यार्थ्यांनो समजून घ्या, थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या। म्हणजे तुम्हाला जर का हा कृती आराखडा जर समजला ना तर निश्चितच सर्व गोष्टी तुम्हाला पेपरमध्ये सहज सोडवता येईल किंवा त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास सुद्धा चांगला करता येईल। त्यानंतर आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो आता जो कृती आराखडा आहे तो आपण इथे समजून घेऊ। जो इतिहासाचा कृती आराखडा आहे, एकूण आपला पेपरचा वेळ जो असतो विद्यार्थी मित्रांनो हा 2 तासाचा पेपरचा वेळ असतो, त्याला गुण आपल्याला 40 गुण असतात। आणि आता आपण हा कृती आराखडा समजून घेताना जो
पहिला जो प्रश्न आहे, प्रश्न पहिला अ, या पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलेले असते? प्रश्न कसा असतो की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. विद्यार्थी मित्रांनो, पेपर सोडत असताना प्रश्न हा काळजीपूर्वक वाचला पाहिजे, कारण इथे दिलेला आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. इथे तीन उपप्रश्न असेल आणि तीनही सोडवणं गरजेचं आहे. याला एकूण 3 मार्क आहे आणि विकल्प असा सुद्धा 3 मार्कच आहे. 3 मार्काचा हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोडवत असताना काळजी हे घ्या की उत्तर जे आहे फक्त उत्तर तुम्ही लिहू नका, फक्त उत्तर तुम्ही लिहू नका, तर ते पूर्ण विधान तुम्ही लिहा आणि जे रिकामी जागा तुम्ही तिथे लिहिलेली असेल त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करा. जर तुम्ही ते विधान पूर्ण लिहून जर का रिकामी जागा भरली तरच तुम्हाला गुणदान होईल, अन्यथा गुणदान होणार नाही. या प्रश्नामध्ये, या प्रश्नाची तयारी जर तुम्हाला करायची असेल विद्यार्थी मित्रांनो खरं, तर त्यासाठी तुम्हाला पुस्तकाचं वाचन करणं फार गरजेचं आहे. कारण जर का आपण या वर्षी जर आपण जर विचार केला तर 9 पाठ आहेत, 9 प्रकरण आहेत. 9 प्रकरणामागे जर का तुम्ही स्वाध्याय जर पाहिले तर 2-2, 3-3 रिकाम जागा आहे. 9-2, 18, 9-3, 27 अशा काहीतरी त्या रिकाम जागा होतील आणि दर परीक्षेत 3 विचारले जातात. आणि या कृती आराखड्यावर आतापर्यंत जवळपास 4 पेपर झालेले आहेत. आता हा 5वा तुमचा पेपर असेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या की हे जर तुम्हाला व्यवस्थित प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पुस्तकाचं वाचन करणं फार गरजेचं आहे. पुढील पैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. हा सुद्धा प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, कारण इथे काय दिलेला आहे की पुढील पैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. इथे दुरुस्त करून लिहा असा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे फक्त चुकीची जी आहे ती ओळखायची आणि आपल्याला लिहायची. इथं जवळपास 3 गट असतील, बरं ना, 3 जोड्या असतील, गट असतील, आणि प्रत्येक गटामध्ये 4-4 चुकीचे आणि त्यातला एक कुठल्या तरी जोडी ही बरोबर दिलेली असेल. 4 पैकी आपल्याला एक जी चुकीची आहे ती आपल्याला ओळखायची आहे. आणि असे हे 3 दिलेले असतील, 3 उपप्रश्न आहे आणि प्रत्येकाला 1-1 गुण आहे. आणि इथं सुद्धा विकल्प असं आपल्याला दिसतं 3 गुण आहे, म्हणजे इथं सुद्धा विकल्प नाही. जर आपण पाहिलं तर प्रत्येक प्रश्न प्रकारात जे आहे तर 4-4 जोड्या दिलेल्या असतील आणि 4-4 3 गट दिलेले असतील आणि 3 गटापैकी आपल्याला चुकीच्या ज्या जोड्या आहेत त्या ओळखायच्या आणि प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेत परत त्या लिहायच्या आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो येतो तो म्हणजे प्रश्न क्रमांक 2 अ. यात तुम्हाला काय दिसते पहा की दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. गुण आहे 4, विकल्पासह आहे 6. या ठिकाणी काय असेल विद्यार्थी मित्रांनो, 3 उपप्रश्न दिले असतील आणि 3 उपप्रश्नापैकी आपल्याला 2 उपप्रश्न लिहायचे आहे, म्हणजे प्रत्येकी 2 मार्क, म्हणून हा प्रश्न 4 मार्काचा आहे. 3 दिलेले असतील म्हणून त्याला एकूण विकल्पासह 6 गुण तुम्हाला दिसते. विद्यार्थी मित्रांनो की दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, तर कुठल्या कृती ते विचारल्या जाऊ शकतात? तर तुमच्या संकल्पना चित्र पूर्ण करा दिसते आहे, त्यानंतर तक्ता पूर्ण करा तुम्हाला दिसतो आहे, त्यानंतर कालरेषा तयार करा हे तुमच्या लक्षात येईल, त्यानंतर ओघ तक्ता तयार करा यासारखा सुद्धा प्रश्न असू शकतो, आणि तुम्हाला शेवटी दिसते घटना कालानुक्रमे योग्य ठिकाणी दर्शवा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला यात येऊ शकतात. आणि यात जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो संकल्पना चित्र पूर्ण करा किंवा तक्ता पूर्ण करा किंवा कालरेषा तयार करा यासारखेच प्रश्न आतापर्यंत विचारत आले आहे. त्याचेही काही उदाहरण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण या प्रश्न प्रकार जो आहे या प्रश्नामध्ये कशा प्रकारच्या कृती आपल्याला विचारल्या जाऊ शकतात याचे काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण उदाहरण पाहतो आहे ते म्हणजे संकल्प चित्राचं. या संकल्प चित्रामध्ये तुम्हाला दिसते आहे युरोपातील महत्त्वाचे विचारवंत विचारलेले आहे आणि 4 ब्रॅकेट दिलेले आहे. त्या एका ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार आहोत संकल्प चित्राच्या रेन देकार्तो हा युरोपातील महत्त्वाचा विचारवंत होता, त्यानंतर जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल हे आपल्याला दिसते आहे, त्यानंतर होल्टेअर आहे आणि लिओपॉल्ड व्हान रँके यासारखे विचारवंत या ठिकाणी आपल्याला दिसते. हे आपण उदाहरण पाहतो आहे हे म्हणजे संकल्पना चित्राचं, म्हणजे एखादं कुठलं तरी विषय दिला जाईल आणि 4 संकल्पना म्हणजे 4 ब्रॅकेट किंवा 4 रिकाम जागा आपल्याला पूर्ण करायला सांगितल्या जाईल. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू तक्ता पूर्ण करा. आता तक्ता पूर्ण करा हे तुम्हाला दिसते आहे, एका बाजूने इतिहासकार दिलेले आहे, दुसऱ्या बाजूने ग्रंथांचे नाव, जसं तुम्हाला पहिल्यांदा दिसतं आहे जेम्स मिल यांनी लिहिलेला ग्रंथ द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया
हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर जेम्स ग्रॅम डफ, आणि त्याच्यासमोर तुम्हाला दिसते आहे की रिकामी जागा दिलेली आहे, ते आपल्याला भरायची आहे. त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? ए हिस्ट्री ऑफ द मराठाज. त्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर दिसते की इकडे इतिहासकाराचं नाव दिलेलं नाही, पण इकडे ग्रंथाचं नाव दिलं आहे द हिस्ट्री ऑफ इंडिया. तर त्याचा इतिहासकार आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, हे त्यांचे इतिहासकार आहे. तसं परत आपल्याला खाली उदाहरण दिसते श्री अ डांगे, त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, यासारखा हा ग्रंथ त्यांनी इथं लिहिलेला आहे. परत खाली आपल्याला दिसते आहे ते म्हणजे हु वेअर द शुद्राज, हा ग्रंथ कुणी लिहिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की संकल्पनाचित्र घ्या किंवा तक्ता पूर्ण घ्या, यामध्ये चार रिकाम्या जागा आपल्याला दिसत आहेत आणि आपल्याला ते पूर्ण करायचे आहे. हे संकल्पनाचित्राचं उदाहरण झालं, तक्ता पूर्ण करण्याचं उदाहरण झालं. आणि पुढे आपण पाहू ते म्हणजे कालरेषा. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिसते आहे की 15 सप्टेंबर 1959 खाली दिलेलं आहे काय नेमकं स्थापन झालं, किंवा इकडे दिलं होतं मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले, खाली दिसतं खाजगी वाहनांची परवानगी, आणि वर दिसतं त्यांचं सण म्हणजे कोणत्या तारखेला आणि कोणत्या वर्षी सुरू झाले. मग आपल्याला पहिली रिकाम्या जागा जे दिसते आहे म्हणजे कालरेषा पूर्ण करत असताना 15 सप्टेंबर 1959 दिल्ली दूरदर्शनची सुरुवात झाली. त्यानंतर तुम्हाला दिसते आहे की मुंबई दूरदर्शन केंद्र आहे ते केव्हा झालं, तर 1 मे 1972 झालेलं दिसतंय. त्यानंतर 15 ऑगस्ट 1982 भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन, हे सुद्धा घटना घडली. त्यानंतर खाजगी वाहनांना परवानगी केव्हा मिळाली, तर 1991 खाजगी वाहनांना परवानगी मिळाली. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला जसं भारतातील दूरदर्शनच्या विकासाचे टप्पे कालरेषेवर दाखवा असा प्रश्न होता, त्याच्या प्रश्नाचं हे तुम्हाला सोडून दाखवलेलं एक उदाहरण होतं. तसंच पुढे आपण जर पाहिलं तर ओघतख्ता ज्याला म्हणू आपण, आता ओघतख्ता जर आपण पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की इतिहास लेखनाचे टप्पे आपल्याला इथं लिहायला सांगितले होते. मग तो ओघतख्ता म्हणजे काय की एकामागून एक, म्हणजे एका घटनेनंतर दुसरी घटना, दुसरी घटनेनंतर तिसरी घटना, तिसऱ्यानंतर चौथी घटना, अशी आपल्याला लिहायची असते. जसं तुम्हाला इथं एक ओघतख्ता करून दाखवलेला दिसतो की इतिहास लेखनाचे टप्पे, त्यात आपल्याला दिसते आहे की ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे आणि माहितीचे संदर्भ तपासणे, माहितींचे तौलनिक विश्लेषण करणे, त्यानंतर इतिहासाच्या साधनाचे चिकित्सक संशोधन करणे, त्यानंतर जी पुढचा टप्पा येतो तो ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे, आणि त्याच्यानंतर येतो की संभाव्य परिकल्पनांची वा सिद्धांताची मांडणी करणे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण संकल्पनाचित्र असेल, तक्ता पूर्ण करा असेल, कालरेषा असेल किंवा ओघतख्ता यासारखी चार उदाहरणे इथे पाहिलेली आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या संकल्पनाचित्र पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, कालरेषा तयार करा, ओघतख्ता तयार करा यासारखे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. निश्चित ते तुम्हाला आता कळलं असेल. आणि मी सांगितलं की 3 उपप्रश्न आहेत, त्यापैकी तुम्हाला कुठले 2 सोडवायचे आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो प्रश्न आहे तो टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. इथे सुद्धा हा प्रश्न सुद्धा 4 गुणांसाठी आहे आणि विकल्पासह 6 गुण त्याला दिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी सुद्धा 3 कुठले तरी उपप्रश्न विचारले जातील आणि 3 पैकी तुम्हाला कुठले तरी 2 उपप्रश्न लिहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या प्रश्नाचा जर का सविस्तर अभ्यास केला तर हा सुद्धा स्वाध्यायावर आधारित प्रश्न तुम्हाला दिसतो आहे आणि पेपरमध्ये सुद्धा स्वाध्यायावर आधारितच प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. जर तुम्ही असा विचार केला तर जवळपास आपली 9 प्रकरणं आहे आणि या 9 प्रकरणांमध्ये जर टिपा द्या किंवा संकल्पना जर आपण स्वाध्यायावरच्या जर पाहिल्या तर तुम्हाला 2, 3, 4 अशा काहीतरी दिसतील. जर आपण एक विचार केला तर 9 प्रकरणावर जर आपण विचार केला 30-32 काहीतरी संकल्प असेल किंवा टिपा आपल्याला दिसतील. त्यापैकी तुम्हाला किती लिहायचे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत त्यापैकी 3 विचारल्या जातील आणि तुम्हाला 2 लिहायचे. विद्यार्थी मित्रांनो इतिहासाचा पेपर सोडत असताना एक काळजी तुम्ही घ्या, काळजी म्हणजे फार महत्वाचं आहे. आपल्या इतिहासामध्ये या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर हे निबंध स्वरूप चालत नाही, त्याला गुणदान व्यवस्थित होत नाही. यासाठी आपल्याला प्रश्नाचं उत्तर लिहित असताना हे मुद्दे सुद्धा लिहिलं पाहिजे. त्यातले आपल्याला मुद्दे लिहायचे आहे 1, 2, 3, 4 याच पद्धतीने आपल्याला पेपरमध्ये लिहायचं आहे, याच पद्धतीने तुम्हाला अभ्यास सुद्धा करायचा आहे. निबंध वजा प्रश्नाची उत्तरं चुकूनही लिहू नका, त्या पद्धतीनं त्या प्रश्न त्या उत्तराला चांगले गुणदान कदाचित होऊ शकणार नाही. म्हणून आता 2 मार्काचा प्रश्न आहे, इथं कमीत कमी 3-4 मुद्दे तुम्ही लिहायला पाहिजे कारण प्रश्नाचं स्वरूप जे आहे हे 25-30 शब्दात हा प्रश्नाचं स्वरूप असते.
कारण याला दोन गुण आहे, म्हणून या ठिकाणी तुम्ही लिहित असताना हे काळजी घ्यावी, तीन ते चार मुद्दे या ठिकाणी तुम्ही लिहिणं हे अपेक्षित आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न दुसरा तुम्हाला दिसतोय, टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. प्रश्न कसा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, की पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. पुढील जे विधान आहे सहकारण स्पष्ट करायचे आहे. एखादं विधान जेव्हा दिलं जातं तेव्हा ते विधान आपल्याला स्पष्ट करायचं आहे आणि ते सुद्धा सहकारण, पण ते विधान कसं योग्य आहे हे आपल्याला स्पष्ट करायचंय याची काळजी घ्यायची. इथे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो चार विधानं या ठिकाणी दिलेले असतील, चार प्रश्नाचे प्रश्न उपप्रश्न या ठिकाणी दिले असतील आणि चार पैकी तुम्हाला लिहायचे किती आहे, फक्त आणि फक्त दोन प्रश्न तुम्हाला इथे लिहायचे आहे. म्हणजे हा या प्रश्न सुद्धा चार गुण आहे आणि विकल्पाचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला आठ गुण दिसतात. अशा पद्धतीनं हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाचा आहे. प्रश्न तिसरा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू प्रश्न चौथा, हा सुद्धा फार महत्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो जसं तुमचं रिकाम्या जागा किंवा चुकीची जोडी आपण लिहितो त्याला जसे मार्क होतात तसेच काहीसे चांगले मार्क तुम्हाला या प्रश्नावर पडू शकतात. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांना, काही जरी झालं ना तरी हा चौथा प्रश्न अटेंड करायचा, चौथा प्रश्न सोडवायचाच, कारण याला चांगले गुण मिळू शकतात. प्रश्न वाचा विद्यार्थी मित्रांनो, तो पटकन लक्षात येईल की दिलेल्या उताराचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं असेल, 12-13 ओळीचा एक परिच्छेद दिलेला असेल जो ही आपल्या पुस्तकातला आहे. आपल्याच पुस्तकात असणारा एखादा उतारा 10-15 ओळीचा 10-12 ओळीचा एक उतारा घेतला जाईल आणि तो आपल्याला इथे विचारला जाईल. यात पहा विद्यार्थी मित्रांनो एक एक प्रश्नाचे दोन गुण असतील, कारण हा प्रश्न चार मार्कासाठी आहे आणि विकल्पासह नाही, याला विकल्पासह सुद्धा चार मार्काचा आहे. म्हणजे एक एक मार्काचे दोन प्रश्न या ठिकाणी दिलेले असतील, म्हणजे झाले दोन गुण. आणि एक प्रश्न आपल्याला दोन गुणासाठी लिहायचा आहे जो मुक्तोत्तरी आहे. विद्यार्थी मित्रांनो जे एक एक मार्काचे जे प्रश्न आहे या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला उतारातच सापडतात, उतारातच दिलेली असतात, ते मागे पुढे कुठेही असेल पण उतारात असते. म्हणजे तुमचे हे दोन मार्क झालेत, इथेच प्रश्न आहे आणि इथेच उत्तर आहे. मग राहिला त्यातला दुसरा प्रश्न जो दोन मार्कासाठी आहे, त्याचंही जवळपास उत्तर तुम्हाला या उतारातून मिळून जाते. म्हणून हा उतारा सोडवणं फार महत्वाचं आहे, हा प्रश्न सोडवणं फार महत्वाचं आहे. जो चौथा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो अत्यंत महत्वाचा आहे. एखादं उदाहरण या ठिकाणी आपण समजून घेऊ म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. इथे विद्यार्थी मित्रांनो आपला जो चौथा प्रश्न आहे की पुढील परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या, तो आपण इथे समजून घेणार आहोत. तुमच्या असं लक्षात येते की हे जे प्रश्न आहे, जसं मी सांगितलं तुम्हाला की तीन प्रश्न विचारलेले असतात आणि एक उतारा दिलेला असतो आणि सुद्धा हा सुद्धा पाठातलं दिलेलं असतं. इथे एक उदाहरण दिलेलं आहे की जे आपलं जो उपजित इतिहास आहे त्या पाठातील हा एक उतारा आहे. जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे संग्रहालय मेसोपोटेमिया ऊर प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले, असा हा सर्व 10-12 वाक्यांचा एक उतार इथे दिलेला आहे. आणि या उतारावर आपल्याला सांगितलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की एक एक मार्काचे दोन प्रश्न असतात आणि मुक्तोत्तरी दोन मार्काचा प्रश्न असतो. जसं इथं प्रश्न विचारला आहे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कुठे सापडले, तर आपल्याला ह्या उत्तरात आपल्याला दिसते की की जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कुठे सापडले, तर मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहरात हे संग्रहालय जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय सापडलं, असं आपण उत्तर इथे लिहू शकतो एका मार्कासाठी. दुसरा प्रश्न होता की हे संग्रहालय कोणी बांधलं, तर हे संग्रहालय जर कोणी बांधलं हा जर प्रश्न आपण विचार लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल की मेसोपोटेमियाची जी राज्याची जी राजकन्या होती येनिगाल्डी हिने ऊर येथील हे संग्रहालय बांधलेलं आपल्याला दिसते, तिचा उल्लेख या उतारात सुद्धा आलेला आहे. त्यानंतर आपल्याला तिसरा प्रश्न विचारला आहे जो दोन मार्कासाठी होता की या संग्रहालयाचा विशेष काय होता, तर तुमच्या असं लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर आपण जर लिहायचं झालं की आपल्या मनाने हे लिहायचं आहे त्याच्याही पेक्षा की या उताऱ्याला धरूनच असते आणि या उताऱ्यातसुद्धा त्याचं उत्तर दिलेलं आहे की या संग्रहालयात सापडलेल्या ज्या प्राचीन वस्तूसोबतच त्याही वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीतील वाटिका ज्याला म्हणतो त्याही होत्या, हे त्याचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे अक्षरं कोरलेल्या ज्या मातीच्या पाट्या आहे ज्याला वाटिका म्हणतो हे या संग्रहालयाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला दिसते. अशा पद्धतीनं हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सोडवता येतो.
विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे हे समजून घेतलं, तुमच्या लक्षात आलं की नेमकं काय कशा पद्धतीनं हा उतारा सोडवायचा. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पाचवा प्रश्न, पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा, हा आपला इतिहास या घटकातील सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न कसा आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर द्या, एकूण गुण आहे 3, विकल्पासह आहे 12. आणि इथं सविस्तर उत्तर द्या म्हणजे किती, तुम्हाला इथं 4 उपप्रश्न दिलेले असते, प्रत्येकी 3 गुण, 4 उपप्रश्न प्रत्येकी 3 गुण म्हणजे झाले 12 मार्क जे तुम्हाला विकल्पासह दिसते. मग राहिले 4 मार्क. या 4 प्रश्नापैकी तुम्हाला फक्त किती प्रश्न सोडवायचे आहे, 2 प्रश्न सोडवायचे. 4 उपप्रश्न तुम्हाला दिलेले असते आणि 4 उपप्रश्नापैकी फक्त 2 उपप्रश्न तुम्हाला अटेंड करायचे आहे, सोडवायचे आहे, ज्याला गुण आहे 6, म्हणजे प्रत्येकी 3 गुणाचा हा प्रश्न असलेला आपल्याला दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, या सुद्धा कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील त्याचं ठरलेलं आहे. जर विचार केला तक्त्याच्या मदतीने प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, एखादा तक्ता दिलेला असेल तर तक्त्याच्या आधारे तुम्हाला उत्तरे लिहायला सांगितलं जाऊ शकते. किंवा साम्य व फरक यातील मुद्दे शोधा, किंवा साम्य आणि मुद्दे या आधारावर हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर विस्तृत निबंध वजा प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. निबंध वजा ज्याला म्हणतो आपण, त्या स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्यानंतर चौथा प्रकार दिला आहे, चित्रांचे किंवा आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. अजूनही असा प्रश्न विचारला गेलेला नाही परीक्षेत. जवळपास परीक्षेत निबंध वजा ज्याला म्हणतो सविस्तर उत्तर लिहा, अशाच प्रकारचे प्रश्न आतापर्यंत इथे विचारले गेले. किंवा साम्य भेद ज्याला म्हणतो, फरक ज्याला म्हणतो आपण, त्यासारखे सुद्धा प्रश्न दिला गेलेला आहे. इथे सुद्धा उत्तर लिहिताना निबंधासारखं उत्तर मित्रांनो आपल्याला लिहायचं नाही, ते मुद्दे सुद्धा लिहायचं आहे. जर छोटे छोटे मुद्दे असतील तर या ठिकाणी 3 मार्कासाठी आपल्याला 6 मुद्दे लिहावे लागतील. आणि जर का मुद्दे मोठे असतील तर 3 मुद्दे लिहिले तरी चालेल 3 मार्कासाठी. आणि जर छोटे छोटे मुद्दे असतील तर मग किती लिहायचे आहे, ते 3 गुणासाठी 6 लिहायचे. पण मुद्दे जर मोठमोठे असतील तर त्या मुद्द्यात ते मुद्दे फक्त आणि फक्त 3 लिहायचे आहे 3 गुणासाठी. म्हणजे अशा प्रकारे तुमच्या लक्षात येईल प्रश्न पहिल्यापासून तर प्रश्न 5 पर्यंत एकूण हा इतिहासाचा जो पेपर आहे 28 गुणांचा होतो आणि एकूण विकल्पासह इथं आपल्याला 42 गुण आहेत. मी 42 पैकी आपल्या 28 मार्काचाच पेपर या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोडवायचा आहे. हा जो पाचवा प्रश्न प्रकार आहे, या पाचवा प्रश्न प्रकाराचं आपण एखादं उदाहरण या ठिकाणी पाहूया, म्हणजे तुम्हाला ते लवकर लक्षात आहे. आपण त्याचं एक उदाहरण इथे आपण पाहू. त्या उदाहरणात तुम्हाला दिसते आहे की प्रश्न होता की वाढत्या पर्यटनाचे होणारे फायदे स्पष्ट करा. जसं मी तुम्हाला सांगितलं की कमीत कमी 6, जर छोटे छोटे जर उत्तर असतील तर कमीत कमी 6 मुद्दे लिहिणं इथं फार गरजेचं आहे, कारण हा प्रश्न 3 मार्कासाठी आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे की कमीत कमी 6 मुद्दे तरी लिहायला पाहिजे. किंवा जर मोठे मुद्दे असतील तर कमीत कमी 3 मुद्दे त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. हे एक इथं उदाहरण दिसतं की वाढत्या पर्यटनाचे होणारे फायदे जे आहेत ते स्पष्ट करा. उत्तर लिहिताना आपण लिहिलंय की पर्यटनाचे वैयक्तिक आणि देशाला पुढील फायदे होतात. मग दिलाय की रोज पर्यटनामुळे स्थानिक रोजगार वाढतो वगैरे, अशासारखे उदाहरणं आपल्याला सहज या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर आपल्याला सहज लिहिता येईल. दुसरं परत उदाहरण पाहू, कारण यात मी जसं सांगितलं तुम्हाला की तक्त्याच्या मदतीने सविस्तर उत्तर लिहा, साम्य फरक आहे, विस्तृत निबंध वजा प्रश्न लिहा, यासारखे प्रश्न विचारले जाऊ शकतात. इथं जे आपण उदाहरण पाहतो आहे ते फरकाचं उदाहरण आहे की मैदानी खेळ आणि बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. आता या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे की मैदानी खेळ एका बाजूला घेतले, दुसऱ्या बाजूला आपण बैठे खेळ घेतले आणि यातील फरक घेतला की जसा अनुक्रमांक पहिल्याला जर पाहिलं तर मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात तर बैठे खेळ बसून खेळावे लागतात व ते घरात किंवा मोकळ्या जागेत किंवा पारावर कुठेही खेळता येतात, असा एक फरक ज्याला दिसतो. तर दुसरा फरक दिसतो आपल्याला की मैदानी खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची अधिक गरज असते, पण बैठे जे खेळ आहे यात ज्याला आपण म्हणू की कसरत ज्या पद्धतीनं पाहिजे किंवा कौशल्य ज्याला म्हणतो ते कमी प्रमाणात असलं तरी चालते. म्हणजे अशा पद्धतीनं कमीत कमी आपल्याला 5 ते 6 फरक या ठिकाणी 3 मार्कासाठी लिहिणं अपेक्षित आहे. नुकतंच विद्यार्थी मित्रांनो आपण हे या प्रश्नाचा एक उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहिलं. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला इतिहासाचा पेपर किती सोपा आहे. एकूण 42 मार्काचा पेपर आहे आणि 42 पैकी फक्त आपल्याला 28 सोडवायचे आहे. आणि 28 ही कसे कसे मार्क आहे, जर आपण रिकाम जागा घेतल्या, चुकीची जोडी जर घेतली आणि हा जर चौथा जर प्रश्न तुम्ही घेतला, 3, 3, 6, 4, 10 मार्क तुमचे नुसतं लघुत्तरी ज्याला म्हणतो ते प्रश्नाचे त्या प्रश्नाचे आहे बरोबर. आणि राहिलेले जे 18 मार्क आहे त्या 18 मार्कासाठी तुम्हाला बाकीचे प्रश्न सोडवणं फार महत्वाचे आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न आवर्जून मात्र
काय करायचा, अटेंड करायचा, तो प्रश्न मात्र या ठिकाणी सोडवायचा. पुढचं पाहू ते म्हणजे या राज्यशास्त्राचा कृती आराखडा आपण या ठिकाणी समजून घेऊ. आता इतिहासामध्ये पाच प्रकरण झालेले होते, प्रश्न झालेले होते. आता या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 6 पासून सुरुवात होते आहे. हा प्रश्न वाचा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा किंवा विधाने पुन्हा लिहा. इथं सुद्धा त्याच पहिल्या प्रश्नासारखाच इथं सुद्धा दिलेला आहे की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. इथे सुद्धा विधान पुन्हा लिहायचं आहे, ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे, ते रिकामी जागा त्यात लिहायची आहे आणि त्या रिकाम्या जागेला अंडरलाईन करायचं आहे. म्हणजे फक्त इथे तुम्ही रिकामी जागा पेपरमध्ये उत्तर पत्रिकेत जर लिहून ठेवली तर त्याला गुंतागुंत होणार नाही. त्यासाठी हा पूर्ण त्या रिकामी जागा जे आहे ते पूर्ण वाक्याला आपल्याला लिहावं लागेल आणि गाडलेला शब्द या ठिकाणी परत लिहावा लागेल. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 2 गुणांचा आहे. विकल्पाचा सुद्धा याला 2 गुण आहेत. 2 उपप्रश्न सुद्धा या ठिकाणी दिलेले असेल आणि दोन्ही सोडणे आवश्यक असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 7 तुम्हाला दिसतो. पुढील विधाने चूक की बरोबर सहकारण स्पष्ट करा. पण इथे विद्यार्थी मित्रांनो चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. म्हणजे या ठिकाणी दिलेलं वाक्य चूक आहे की दिलेलं वाक्य बरोबर आहे हे सुद्धा लिहिणे फार आणि फार गरजेचं आहे. जेव्हा या ठिकाणी आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू तेव्हा ते विधान चूक आहे की बरोबर आहे हे लिहिणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच महत्वाचं हे आहे की आपण लिहिलेलं चूक की बरोबर जर ते बरोबर असेल तर बरोबर लिहिलेलं असेल, चूक असेल तर चूक जर लिहिलं असेल तर त्या पुढचं जे सहकारण आपण स्पष्ट केलंय ते तपासल्या जाईल. किंवा जर ते विधान दिलेलं आहे ते चूक लिहिले चूक होतं आणि तुम्ही लिहिताना ते बरोबर लिहिलं आणि पुढचं जरी उत्तर बरोबर लिहिलं असेल तरीही पुढच्याला गुणदान होणार नाही. म्हणजे जे तुम्ही लिहिताय चूक किंवा बरोबर ते जर बरोबर असेल तर पुढचं तपासलं जाईल, अन्यथा पुढचं तपासल्या जाणार नाही. असे स्पष्ट निर्देश आपल्या SSC बोर्डाचे आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सोडवताना फार काळजीपूर्वक सोडवायचा, कारण चूक की बरोबर याला 1 गुण आहे. कारण हा प्रश्न सुद्धा 2 गुणांचा आहे. म्हणजे पहा इथं दिलेली विधाने किती असतील तर 3 विधाने दिलेली असतील, म्हणजे 3 उपप्रश्न दिले असतील. 3 उपप्रश्नापैकी आपल्याला 2 उपप्रश्न सोडवायचे आहे, त्याला प्रत्येकी 2 गुण आहे. असा 4 गुणांचा प्रश्न त्या ठिकाणी चूक की बरोबर साठी 1 गुण झाला आणि 1 गुण जो आहे ते सहकारण स्पष्ट करण्यासाठी त्यात सुद्धा कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो 2 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्याला 1 मार्काचं गुणदान होईल. आणि जर का फक्त तुम्ही चूक आणि बरोबर जरी लिहून ठेवलं तरी तुम्हाला 1-1 मार्क दिला जाईल. जरी सहकारण चुकलं असेल नंतर त्याला मार्क मिळणार नाही, पण आपल्याला चूक होतं की बरोबर ते जर बरोबर असेल तर त्याला मार्क मिळेल. पण तेच जर चुकलं असेल आणि खालचं उत्तर सहकारण जरी बरोबर लिहिलं असेल तरी मात्र गुणदान मिळणार नाही, गुणदान होणार नाही, ते तपासल्या जाणार नाही, त्याला चूक मिळेल. हा सुद्धा टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. हा सुद्धा 2 गुणांचा प्रश्न आहे. विकल्प असं तुम्हाला 4 गुण दिसते. इथे कुठलेही 2 संकल्पना दिलेल्या असतील आणि 2 संकल्पनेपैकी तुम्हाला 1 संकल्पना किंवा 1 टिपा तुम्हाला इथे सोडवणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो 8वा ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. दुसरा अ शिकलो त्याच पद्धतीने हा प्रश्न 8वा ब आहे. इथे सुद्धा या प्रश्न प्रकार सुद्धा तक्ता पूर्ण करा, कालरेषा पूर्ण करा किंवा ज्याला आपण काय म्हणतो पायऱ्या पूर्ण करा, ओघ तक्ता पूर्ण करा किंवा संकल्पना चित्र स्पष्ट करा असं दिलेलं असेल. इथे सुद्धा 2 कृत्या दिलेल्या असेल, 2 कृतीपैकी तुम्हाला 1 कृती सोडवायची आहे. मी 2 गुण आहे विकल्पासह 4, कारण इथे 2 कृत्या दिलेल्या होत्या आणि त्यात सोडवायची किती आहे 1 सोडवायची आहे. म्हणून 1-2 मार्क आणि 2 दिल्या होत्या म्हणून विकल्पासह 4 गुण या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे. यातले काही उदाहरणं या ठिकाणी आपण समजून घेऊ. एक उदाहरण आपण पाहतो संकल्पना चित्र ज्याला म्हणतो आपण, ते संकल्पना चित्र पहा की संविधानाच्या मूलभूत चौकटीतील समाविष्ट तरतुदी लिहायच्या आहेत आणि इथे सुद्धा 4 लिहायचे आहे ज्याला 2 मार्क आहेत. त्यातलं पहिलं त्यांनी लिहून सांगितलं आहे की प्रशासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाहीचे स्वरूप दिलेलं आहे. त्यानंतरचं आपल्याला लिहिता येईल ते म्हणजे संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप हा 2रा प्रकार. त्यानंतर देशाचे ऐक्य आणि एकात्मतेचे संवर्धन आहे. देशाचे सार्वभौमत्व हा सुद्धा 1 मुद्दा येत येतो आणि धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची श्रेष्ठता या पद्धतीनं हा संकल्पना चित्र आपल्याला स्पष्ट करता येते. त्यानंतर परत आपण एक उदाहरण पाहू कालरेषेचं,
की राष्ट्रीय पक्ष आणि किंवा त्यांचे स्थापना वर्ष इथं लिहून हे कालरेषा पूर्ण करायची आहे. जसं 1885 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दिसते आहे आपले, मग त्यानंतर कम्युनिस्ट पक्ष दिला आहे किंवा स्थापन झाला, तर तुमच्या लक्षात येईल की 1925 कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाला. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी झाला म्हणतो हा 1962 झाला. इसवी सन 1980 कोणता पक्ष स्थापन झाला तेही आपल्याला इथं पाहायचं आहे. ते म्हणजे भारतीय जनता पक्ष 1980 स्थापन झाला. त्यानंतर 1984 आहे, तर 1984 तुमच्या लक्षात येईल की बहुजन समाज पक्ष स्थापन झाला. आणि नंतर परत चौथं त्यांनी विचारलं आहे की ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस हे केव्हा स्थापन झाली, तर 1998 ही तृणमूल काँग्रेस स्थापन झाली. म्हणजे अशा पद्धतीनं त्या राष्ट्रीय पक्षांचे स्थापना वर्ष लिहून ही कालरेषा आपल्याला पूर्ण करायची होती. यासारखी उदाहरणं या ठिकाणी प्रश्न 8 जो आहे त्यात विचारला जाऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वात शेवटचा प्रश्न पाहायचा आहे तो म्हणजे प्रश्न नववा जो आहे हा सुद्धा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा असा हा प्रश्न आहे, ज्याला गुण आहे 2 आणि विकल्प असा आहे 4 गुण. इथे सुद्धा 2 प्रश्न उपप्रश्न दिलेले असेल, त्यापैकी कुठलाही एक उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. म्हणजे अशा पद्धतीनं नव्या प्रश्नाला सुद्धा 2 गुण आहे त्या आहे आणि विकल्पासह तुम्हाला 4 दिसते. जर आपण याची बेरीज केली तर गुणांची बेरीज होईल 12 आणि विकल्पासह जे आहे त्याची बेरीज होईल 20. म्हणजे 20 तुम्हाला फक्त 12 मार्काच्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी लिहायची आहेत. म्हणजे जर आपण एक विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या असं लक्षात येईल की तिथे 42 मार्कापैकी तुम्हाला 28 मार्क सोडवायचे होते आणि इथे 20 तुम्हाला 12 मार्क सोडवायचे आहेत. जर एक विचार केला तर 40 मार्कासाठी 62 मार्काचा प्रश्न पेपर तुम्हाला दिला असेल आणि त्यातून फक्त आणि फक्त तुम्हाला 40 मार्काचा पेपर सोडवावा लागेल. या कृती आराखड्याचा तुम्ही जरा बारकाईने अभ्यास करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असताना एक काळजी घ्या की स्वाध्यायाचे जे प्रश्न आहे त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या, कारण त्यावरचे जास्तीत जास्त प्रश्न जवळपास 80% प्रश्न हे आपल्याला आपल्या कृती आराखड्यात दिसतील. म्हणजे अशा पद्धतीनं जर का तुम्ही कृती आराखडा समजून घेतला तर तुम्हाला अभ्यास करताना सोपं जाईल आणि पेपर सोडतानाही सोपं जाईल, की ज्यामुळे आधीच आपल्या सर्व संकल्पना डोक्यात फिट झालेल्या असतील, स्पष्ट झालेल्या असतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ही तुमची कृतीपत्रिका आणि कृतीपत्रिकेनुसार तुम्ही तुमचा अभ्यास करावा. 10 वर्गाच्या परीक्षेसाठी मी अतुल परोळे हार्दिक शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच तुम्ही जर का नीट अभ्यास केला, मंडलावून अभ्यास केला, तर निश्चितच तुम्हाला गुण सुद्धा चांगले मिळतील, कारण हा विषय सुद्धा पैकीच्या पैकी मार्क घेणारा असलेला आपल्याला दिसतो. म्हणून परत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी आपली रजा घेतो. धन्यवाद.